नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता आणि आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. तुम्ही व्हिडिओ पहा आणि शास्त्राच्या प्रसारासाठी इतरांना तो शेअर करा. चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व अभ्यासार्थींचे सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन. आम्हाला सांगताना अतिशय आनंद होतो की आपण सर्वजण पुढील अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी पात्र ठरलेले आहात. आजपासून आपण एका नवीन विषयाला सुरू करणार आहोत किंवा ॲडव्हान्स कोर्सला सुरू करणार आहोत असं आपण म्हणू शकतो. आपण आत्तापर्यंत ग्रहांचा खूप सविस्तरपणे व विविध अंगांनी अभ्यास केला आहे, मात्र ग्रह एवढ्यावरच संपत नाहीत. ग्रहांच्या विविध प्रकाराचा आपण आतापर्यंत जरी अभ्यास केलेला असला तरी त्यामध्ये कारक ग्रह आणि अकारक ग्रह हेही आपण बघितले आहेत. आता आपण त्यांच्या नियमांचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे आजपासून आपण कारक व अकारक ग्रहांचे नियम या नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. प्रत्येक लग्नाच्या पत्रिकेत ईश्वराने तीन कारक, तीन अकारक आणि एक सम ग्रह दिलेला आहे. हा ईश्वराचा एक नैसर्गिक न्याय आहे. तो कुणावरही अन्याय करत नाही. प्रत्येक पत्रिकेला साडेतीन ग्रह शुभ आणि साडेतीन ग्रह अशुभ असे आहेत. शुभ ग्रह जातकाच्या पत्रिकेत कसे आहेत यावर त्या पत्रिकेची शक्ती ठरते. कारक ग्रहांचे स्थान, बळ, दिशाबळ किंवा विविध लाभाचे योग, नवपंचम योग त्यांच्यात असतील तर ती पत्रिका भाग्यवंतांची ठरते. तेच साडेतीन ग्रह जर चुकीच्या स्थानात, चुकीच्या राशीत, शत्रूच्या राशीत किंवा चुकीच्या दिशेला जाऊन बसलेले असतील तर ती पत्रिका दुर्भाग्याची म्हटली जाते. कोणत्याही जातकाची पत्रिका बघून फलकथन करीत असताना आधी त्या पत्रिकेतील कारक व अकारक ग्रह यांची स्थिती बघणं अनिवार्य ठरतं, ते अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी. आपल्याला कारक व अकारक ग्रहांच्या नियमांचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु, शुक्र, बुध हे नैसर्गिक शुभ ग्रह आहेत. तसेच रवी, मंगळ, शनी या ग्रहांना नैसर्गिक अशुभ ग्रह मानल्या जातं. पत्रिकेतील लग्नेश, नवमेश, पंचमेश या स्थानांचे स्वामी नैसर्गिक अशुभ ग्रह असले तरी ते जातकाला शुभ फळ देत असतात, कारण त्रिकोणाच्या स्वामीकडून सदैव शुभ फळ मिळत असते. पत्रिकेतील प्रथम स्थान ज्याला आपण लग्नेश म्हणतो ते सदैव पवित्र असते. लग्नेश, पंचमेश, नवमेश यांची दृष्टी किंवा राशी परिवर्तन यामुळे राजयोग निर्माण होत असतात. कारक व अकारक ग्रहांचे काही नियम आता आपण पाहणार आहोत. ज्याच्याद्वारे पत्रिकेतील लग्नानुसार शुभ व अशुभ ग्रहांच्या बाबतीत माहिती प्राप्त होईल. एक, नैसर्गिक पापग्रह
पत्रिकेच्या कोणत्याही केंद्र भावाचे स्वामी असण्यासोबत जर त्रिक भावाचेही स्वामी असेल तर अशुभ फळ मिळत असत. पुन्हा एकदा सांगते, नैसर्गिक पापग्रह पत्रिकेच्या कोणत्याही केंद्र भावाचे स्वामी असण्यासोबत जर त्रिक भावाचेही स्वामी असतील तर अशुभ फळ मिळत असते. याचे उदाहरण म्हणून द्यायचे झाल्यास, कर्क लग्नाच्या पत्रिकेत शनी सप्तमेश व अष्टमेश आहे. सिंह लग्नाच्या पत्रिकेत शनी सप्तमेश व षष्ठेश आहे. त्यामुळे शनी कर्क लग्न व सिंह लग्न यांना अशुभ फळ देत असतो. दोन, नैसर्गिक पापग्रह पत्रिकेच्या कोणत्याही केंद्र भावाचा स्वामी असेल, तसेच त्याची दुसरी राशी त्रिकोणामध्ये असेल, तर तो पापग्रह योगकारक ग्रह बनतो. नैसर्गिक पापग्रह पत्रिकेच्या कोणत्याही केंद्र भावाचा स्वामी असेल, तसेच त्याची दुसरी राशी त्रिकोणामध्ये असेल, तर तो पापग्रह योगकारक ग्रह बनतो व त्याच्यापासून जातकाला शुभ फळे मिळतात. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, कर्क लग्नात मंगळ पंचमेश म्हणजे त्रिकोणाचा स्वामी आहे व दशमेश म्हणजे केंद्र भावाचा स्वामी. त्यामुळे कर्क लग्नाला मंगळ हा राजयोगकारक ग्रह बनतो. तसेच सिंह लग्नात मंगळ चतुर्थेश व नवमेश आहे. वृषभ लग्नात शनी नवमेश व दशमेश आहेत. तुळा लग्नात शनी चतुर्थेश व पंचमेश आहेत. ग्रहांची ही स्थिती योगकारक असून यापासून जातकाला भरभरून शुभ फळ मिळतात. कारक व अकारक ग्रहांचा पुढील नियम म्हणजे, शुभ ग्रह पत्रिकेतील कोणत्याही भावाचा स्वामी असेल व सोबतच त्रिशणाय भावाचाही अर्थात उपचय भावाचाही स्वामी असेल, तर तो ग्रह शुभ असूनही त्यापासून जातकाला अशुभ फळ मिळतात. पुन्हा एकदा सांगते, शुभ ग्रह पत्रिकेतील कोणत्याही केंद्र भावाचा स्वामी असेल व सोबतच तो उपचय भावाचा स्वामी असेल, तर तो शुभ ग्रह असूनही जातकाला अशुभ फळे मिळतात. याचे उदाहरण सांगायचे झाल्यास, सिंह लग्नामध्ये नैसर्गिक शुभ असलेला शुक्र हा ग्रह तृतीयेश व दशमेश आहे. दशम या प्रमुख केंद्राचा स्वामी असून देखील शुक्र सिंह लग्नाला अकारक ठरतो. त्यामुळे तो शुभ असून देखील जातकाला त्याची अशुभ फळे मिळतात. चार, शुभ ग्रह त्रिशणाय भावाचा अर्थात उपचय भावाचा स्वामी असेल, तसेच त्याची दुसरी राशी त्रिकोणामध्ये असेल, तर त्यापासून जातकाला शुभ फळ मिळतात. याचे उदाहरण सांगायचे झाल्यास, कर्क लग्नामध्ये गुरु हा ग्रह षष्ठेश व नवमेश आहे. त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे गुरुमुळे जातकाला शुभ फळे मिळतात. पाच, यानंतर पुढचा नियम म्हणजे, त्रिक भावाचा स्वामी असलेल्या ग्रहांची दुसरी राशी जर त्रिकोणात असेल तर त्रिक भावाची अशुभता कमी होत असते. यानंतरचा पुढचा नियम पुन्हा एकदा सांगते, त्रिक भावाचा स्वामी असलेल्या ग्रहाची दुसरी राशी जर त्रिकोणात असेल तर त्रिक भावाची अशुभता कमी होत असते.
कारण जसे आपण आधी बघितले की त्रिकोणाचे स्वामी हे सदैव शुभ फळ देतात, याची काही उदाहरणं सांगायची झाल्यास मेष लग्नात गुरु नवम व द्वादश भावाचा स्वामी असतो, मिथुन लग्नाला शनी अष्टम व नवम भावाचा स्वामी असतो, कन्या लग्नात शनी पंचम व षष्टम भावाचा स्वामी असतो। त्रिकोणाचे स्वामी असल्यामुळे या ग्रहांची शुभ फळ देण्याची शक्ती वाढलेली असते। पुढचा नियम म्हणजे पत्रिकेच्या त्रिक भावाचा स्वामी जर उपचय भावाचाही स्वामी असेल तर त्यापासून जातकाला अशुभ फळे मिळतात। याचे उदाहरण सांगायचे झाल्यास मेष लग्नाच्या पत्रिकेत बुध हा ग्रह तृतीय या उपचय व षष्टम या त्रिक भावाचा स्वामी असल्याने नैसर्गिक शुभ ग्रह असूनही बुधापासून जातकाला अशुभ फळे मिळतात। मेष लग्नाच्या पत्रिकेत बुध हा ग्रह तृतीय या उपचय व षष्टम या त्रिक भावाचा स्वामी असल्याने नैसर्गिक शुभ ग्रह असूनही बुधापासून जातकाला अशुभ फळे मिळतात। तसेच धनु लग्नाच्या पत्रिकेत नैसर्गिक शुभ असलेला शुक्र हा षष्टम व लाभेश असल्याने त्यापासूनही अशुभ फळे मिळतात। पत्रिकेत मीन लग्नात नैसर्गिक शुभ असलेला शुक्र हा ग्रह तृतीय या उपचय व अष्टम या त्रिक भावाचा स्वामी असल्याने त्यापासूनही जातकाला अशुभ फळे मिळतात। कारक व अकारक ग्रहाचा पुढील नियम म्हणजे अष्टम भावाचा स्वामी अर्थात अष्टमेशाला सर्वाधिक बलशाली पाप ग्रह मानल्या जात, कारण पत्रिकेतील अष्टम भाव हा मृत्यूचा भाव आहे। मात्र चंद्र व सूर्य यांना हा दोष लागू होत नाही। मकर लग्नात रवी व धनु लग्नात चंद्र यांना अष्टमेश होण्याचा दोष लागत नाही। पत्रिकेतील अशुभ भावाच्या स्वामीकडून जातकाला अशुभच फळे मिळतात। मग तो नैसर्गिक शुभ ग्रह असला तरी त्याच्यापासून आपण शुभ फळांची अपेक्षा करू शकत नाही। मात्र त्या ग्रहाची दुसरी राशी जर लग्न किंवा त्रिकोणात असेल तर अशुभ फळाची तीव्रता कमी होते। त्रिकोणाचा स्वामी व लग्नेश शुभ ग्रह असो किंवा अशुभ ग्रह असो त्याची फळ ही जातकाला शुभच मिळत असतात। पत्रिकेत जर केंद्रात शुभ ग्रहांची राशी असेल तर त्या राशीची शुभ फळ देण्याची शक्ती कमी होत असते। पत्रिकेत प्रथम स्थान ज्याला आपण लग्नेश म्हणतो ते सदैव पवित्र स्थान मानल्या गेलं आहे। पत्रिकेत लग्नेश असलेला ग्रह दुसऱ्या एखाद्या भावाचा स्वामी असेल किंवा त्रिक भावाचाही स्वामी असेल तर त्यापासून जातकाला शुभ फळ मिळतात। याची काही उदाहरणं सांगायची झाल्यास मेष लग्नाला मंगळ लग्नेश व अष्टमेश असतो, वृषभ लग्नात शुक्र लग्नेश व षष्टम भावाचा स्वामी असतो, तुळ लग्नाला शुक्र लग्नेश व अष्टम भावाचा स्वामी असतो, वृश्चिक लग्नाला मंगळ लग्नेश व षष्टम भावाचा स्वामी असतो, कुंभ लग्नात शनी लग्नेश व द्वादश भावाचा स्वामी असतो। तरी लग्नेश सदैव शुभ असल्यामुळे जातकाला फळ ही शुभच मिळतात।
नैसर्गिक पापग्रह असले तरीही त्यात बदल होत नाही। पत्रिकेतील केंद्र भावाचा स्वामी जर उपचय भावाचाही स्वामी असेल तर ते जातकाला अशुभ फळे देतात। याचे उदाहरण सांगायचे झाल्यास मेष लग्नाच्या पत्रिकेत शनि केंद्रासोबतच एकादश या उपचय भावाचा म्हणजे लाभ भावाचा स्वामी असल्याने शनीपासून जातकाला पूर्णपणे अशुभ फळे मिळतात। तसेच कुंभ लग्नाच्या पत्रिकेत जर मंगळ तृतीय भाव आणि दशम भावाचा स्वामी असल्याने त्यापासून जातकाला अत्यंत अशुभ फळे मिळतात। अशा प्रकारे आपल्याला कारक व कारक ग्रहांचे नियम सांगता येतील। हे नियम समजायला थोडे क्लिष्ट आहेत, मात्र फलकथन करण्यासाठी या नियमांचा वापर करणं अनिवार्य ठरतं। म्हणून या नियमांचा परिपूर्ण अभ्यास करणं तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे। हे नियम तुमचे पाठ झाले व पूर्णपणे समजले तरच तुम्हाला पुढील अभ्यासक्रम समजून घेता येणार आहे। पुढील भागापासून आपण प्रत्येक राशीच्या लग्नानुसार कारक व अकारक ग्रह समजून घेणार आहोत। ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे। मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी, म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा। अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात आणि कुंडलीच्या स्वरूपात उपलब्ध आहे। तिचा लाभ घ्या, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा। तुमच्या शंका असतील, समस्या असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा। या व्हिडिओसोबत आम्ही काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं कमेंट्स बॉक्समध्ये टाका। पुढच्या व्हिडिओची वाट पहा, तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। शुभम भवतु। धन्यवाद।